संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सुरू आता 8-10-12 दिवस झालेले आहेत. उद्याच्याला हा सोलापूर जिल्ह्यामध्ये पालखी सोहळा प्रवेश करतोय. मात्र ह्या वारी सोहळ्यामध्ये अद्यापही पाऊस काही झालेला नाही आहे. 10-12 दिवस हे वारकरी उन्हाचा चटका सहन करत, उन्हाचा तडाखा सहन करत ही पायवारी करत आहेत. आत्ता काही माझ्यासोबत जे वारकरी आहेत, जे शेतकरी आहेत, ज्यांच्या शेतपे जमिनी आहेत, त्यांच्या काय भावना आहेत वारी काळामध्ये पाऊस नाही? 10-12 दिवसापासून पावसाचा एकही थेंब नाही आहे. आम्ही 10 वर्षापासून चालतोय, जालना जिल्ह्यातून आलेलो आहेत आणि सारखं उन्हाचं तापमान जास्त वाढत आहे आणि पाऊस. पांडुरंगाला हीच प्रार्थना आहे की पाऊस लवकरात लवकर पडू देऊ आणि सगळं जग माऊलीच्या कृपेने शांत होऊ दे अशी आमची पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना आहे. तडका आता महामार्गाचं काम देखील झालेलं आहे, पण एकही रस्त्यावर जात नाही. आपण पाहतोय की सगळे शेतकरी याच्या त्याच्या बांधावर गे, शेतावर बस, इकडे बस, ओढ्यात बस. आता शेतकरी पण अशी ओढ्यात बसताना पाहिले. बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याज दरात, शिवाय 0 प्रोसेसिंग फी. तर मित्र, त्वरा करा आणि गोल्ड लोनसाठी बँक ऑफ महाराष्ट्र .in वर लगेच अर्ज करा. बँक ऑफ महाराष्ट्र. आमची अशी इच्छा आहे की जास्तीत जास्त शासनाला झाडाची लागवड करावी, कारण एकही वारकऱ्याला सावडीचा असर नाही आहे. पूर्ण रस्त्याच्या दोन्ही बाजूनं कामं चालू आहे, पूर्ण झाडाची कटाई झालेली आहे. वारकरी अतिशय उन्हातानात कुठं जिथं छोटं झुडूप असेल, कुठं मोठं असेल, तिथं गोळक्या गोळक्याने बसतात. त्यामुळं जास्तीत जास्त शासनानं झाडाचं हे लागवड करावी आणि वारकऱ्यांची राहिलेला रस्ता जो अपूर्ण आहे हा अतिशय चांगला दर्जा करावा, कारण खूप धूळ वारकऱ्यांनी खूप सासोळ पुण्यापासून खूप धूळ सहन केलेली आहे. त्यामुळं येणाऱ्या आषाढीपर्यंत हा दिंडी मार्गाचं काम पूर्ण हो अशी आमची पांडुरंगाची प्रार्थना आहे. काय झालं उन्हाचा त्रास माऊली? कुठून आली तुम्ही? आम्ही उमरधून आलेले, जालना जिल्ह्यातून. जालना जिल्ह्यातून? हा. कसं काय उन्हाचा त्रास? उन्हाचा लय त्रास आहे. चालताना लय ऊन लागत आहे, सावली नाही बसायला, त्रास होतो चालायचा. झाड वगैरे लावायचं काय? हा, झाडाची लागवण करायची. म्हणजे बसायला सावली पुढं वर्षी येतानी सावली लागेल बसायला. बारीक झाडं असले तर मग मोठाले होतील भविष्यात. तुम्ही आता जे काही पालखी मार्गावर झाडं नाही, मग आता काही वारकरीच झाडं लावणार का? सरकारच्या भरोशा बसायचं काय? आपणच झाडं लावायची. वारकरी बी लावणार आहे झाडं. आता आता कलमी भेटलं की लावून देतो जाग्यावर. हा, त्याची वर्षभर निघा कसं कर? मग आता जाणार येणार शेतीवाले करतील ना, ज्याची शेत्याजवळ येते करतील. उन्हाचा, हा उन्हाचा आता लय तरस चालली आहे ना. झाल्या का पेरण्या? काय गावाकडे परिस्थिती? परिस्थिती भयानक आहे. आम्ही जालना जिल्हा, तालुका परतूर, खांडेवाडी गाव. भयानक. आता सध्या पाऊस नाही, काय नाही. सध्या पाऊस नाही, काय नाही. सध्या पेरण्या नाही, काय नाही. सगळं लांबलेलं आहे. किती वर्ष वारी करताय? गेल्या वर्षीपासून करतो. एवढा उन्हाचा तडका होता का? नाही, एवढा नव्हता. यंदा जास्त उन्हाचा तडका आहे. झाडं नाही, काय नाही. झाडं काय सांगणार पंढरपूरच्या विठू माऊलीला, विठरायला? काय नाही, एवढं सांगेल की पाऊस लवकरात लवकर पडू दे, पेरण्या शेतकऱ्यांच्या होऊ दे, एवढं सांग. बाबा काय सांगाल, पाऊस नाही, काही नाही, चालताय. पाऊस नाही ना, नाही. मग काय सांगणार विठुरायला? इतके दिवस झाले चालताय, सांगताय. चालली पायानं, चालली धूळ आहे, याद या चालली. काय ऊन कडक मार्गाचं मोठं काम पण झालंय. कसं काय? पाणी पाऊस पण झालंय ना, चल तसं. काय सांगणार विठुरायला? काय नाही, पाणी पोट द्या म्हणा. आणि सर काय इटुरायाला एकच साकळ घालू आपण की हे जे लाखो भाविक पायानं येत आहेत माऊलीच्या दर्शनासाठी आस घेऊन आळंदी ते पंढरपूर वारी आहे. तर ते वारी अशीच, एवढं जरी ऊन पडलं, एवढं जरी जरी हे काही जरी झालं, तर एकही वारकरी थकलेला दिसणार नाही तुम्हाला. एक त्या माऊलीची कृपा अशी आहे. आता निसर्गाची खरी नळ्यात पाणी, निसर्ग ज्या दिवशी निसर्गाच्या मनात येईल त्या दिवशी पाणी पडल. आणि हे जे राष्ट्रीय महामार्ग जे आहे आळंदी ते पंढरपूर, मोदीकडे एकच विनंती आहे की पुढच्या वर्षी हे ताबडतोब रस्त्याचं मोठं रुंदीकरण करून घ्यावं आणि हे जे रस्त्याचं रुंदीकरण करून जेणेकरून आपल्या ह्या वृक्ष लागवडची जशी काही ताबडतोब सुविधा होईल ती वारकऱ्यांसाठी एकदम सोयीची होईल. कारण का आता वारकरी कोणातरी झाडाखाली झुडपाखाली बसत आहेत, त्यांना ते फार त्रास होत आहेत. तेवढ्यासाठी कळकळीची विनंती आहे की जेणेकरून जेवढे होईल तेवढं वृक्ष लावण्याचे प्रयत्न करावे.
माऊली काय सांगायला, उन्हात ना चालत येत आहे, धापा टाकताय दिसतंय सगळं, पाऊस नाही काय नाही, पाय दुखते, लय ऊन लागत, रोड तापतो, इधर वाप येते उन्हाची। कुठून आले माऊली? जालना जिल्ह्यातून। काय सांगणार आता विठुरायाला? काय सांगणार आता, तुम्ही सारे सुखाचे, पाऊस येऊ दे, सारे आनंदात राहू दे। एखादं पालखी मार्गावर झाड वगैरे लावणार का? लावू ना, एवढं ऊन आहे, पालखीवर बसायला एक झाड नाही कुठं, आडोशाला पाहिजे झाड, सारे झाड तोडले आता। कधी लावायचे, कोण लावायचे, कसं काय व्हायचं, ते झाड नाही काय नाही, मग आता कसं करावं, इथं आता आम्ही काही पैसे संग आणले नाही, लावायचे। बाबा असं वाटते, काहीच वाटत नाही, इतकं जरी ऊन तपत असल तर आपल्याला उरुसा पण आळस नाही या रस्त्यानं, मला वाटते अशी माऊली या रस्त्यानं, कारण आत्ता बी जिवंत चालली आणि ते सगळ्यांना मागं पुढे सांभाळते, इतके 10 लाख जत्रा असून कोणाला इचू नसत नाही, कोणाला काटा मोडत नाही, काहीच नाही, असं वाटायला की याच्यासारखा आनंद कुठंच नाही, उन्हाचा चटका सहन काहीच वाटत नाही आपल्याला, याच्या इतका आनंद आपल्याला कशातच नाही जीवनात, आता वाटते अशी माऊली आपल्या संघ सोबत जिवंतच आहे आणि साक्षातच आहे, पहिली माऊली उपाशी जरी गेली असेल पण आता 10 लोक सगळे 10 लाख जनता जरी असेल तरी या रस्त्यानं कोणीच उपाशी राहत नाही आणि साक्षात माऊली आपल्या सोबत आहे। उन्हाचा काहीच त्याचं म्हणजे असं काही विसरच पडून गेलेला असतो, त्याच्यामुळं या उन्हाचं आणि कशाची पर्वा वाटतच नाही, आणि या 2-4 वर्षामध्ये आम्ही वारी करायला आलो तर आम्हाला पुन्हा कधी वारी येते असं आमचे सर्व वारकऱ्याला वाटते, आणि याचा आनंद म्हणजे असा हा त्रिभुवनात नाही असं आमची सर्वांची वारकऱ्याची इच्छा आहे। तर हे होते विविध भागातून आलेले वारकरी शेतकरी, अर्थात वारकऱ्यांच्या आणि या शेतकऱ्यांच्या देखील संमिश्र प्रतिक्रियात, काही वारकरी म्हणतात की उन्हाचा झटका सोसत नाही, मात्र काही म्हणतात वारकरी हे रस्त्याचं काम पूर्ण करा, झाडे लावा आणि वारकऱ्यांना सावली द्या।